सातारा शहरासह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, यामुळे सातारा शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. दरम्यान कृष्णा व वेण्णा नदीची पाणी पातळी वाढली असल्याने संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीतील 10 अग्निकुंडे पाण्याखाली गेली आहेत. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 700 कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. याबद्दलची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे साताऱ्यात दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ. अजिंक्यतारा किल्ला मार्गावर कोसळली दरड. जावली तालुक्यातील कुडाळ ते मेढा येथील आलेवाडी घाटामध्ये दरड कोसळून रस्ता बंद झाला. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने छोटे साखव पूल वाहून गेल्याने दुर्गम डोंगर भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना आज 26 जुलै रोजी सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. याबाबतची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर वाहनचालकाला झाले बिबट्याचे दर्शन. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याला वाहनचालकाने केले कॅमेऱ्यात कैद. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाचे 6 दरवाजे 1.5 फुटांनी उचलून 11,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. गुरुवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणात 78 TMC पाणीसाठा झाला असल्याची माहिती मिळाली. महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून महाबळेश्वर परिसरात धबधब्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. लिंगमळा धबधब्याचा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील बऱ्याच दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली, त्यामुळे बाजारपेठेतही शांतता दिसून येत होती. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरणाच्या 9 पैकी 3 दरवाजे उघडले असून 13,000 क्युसेक्स पाण्याचा नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची झाली चाळण. खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथील पांढरीचा मळा शिवारातील रहिवासी त्रस्त. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी नागरिकांकडून होत आहे मागणी. महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत 2,84,218 फॉर्मची नोंद करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थेमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज सादर केल्यापासून 6 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे यांनी दिली. कराड शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अखेर ब्रिटिशकालीन कोयना नदीवरील जुन्या पुलावरून
जलवाहिनी टाकण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डीपी जैन कंपनीच्या मदतीने संबंधित ठेकेदाराने जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दुहादार पाऊस सुरू असून रहमतपूर धामनेर येथील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूर येथे गेलेल्या संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर 24 जुलै रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी सायंकाळी फलटण शहरात आगमन झाले. सोहळा परंपरागत पद्धतीने येथील नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात विसावला. आरतीनंतर फलटण शहर व पंचकृषीतील भाविकांनी भर पावसात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. साताऱ्यात 2 महिलांचे मोबाईल जबरदस्तीने चोरी करणाऱ्या मुलांची टोळी शहर पोलिसांनी घेतली ताब्यात. पोलिसांनी या टोळीकडून चोरी झालेले 2 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी व 3 मोबाईल 2,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करावी या मागणीचे आंदोलन सुरू आहे. नागठाणी परिसरातून प्रतवारीनुसार आले खरेदी करून वाशिम मार्केटला निघालेला टेम्पो संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून टेम्पोची तोडफोड केली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल 6,16,00,000 रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. सातारा शहराजवळ असणाऱ्या संगम माऊलीत कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ऐतिहासिक मंदिराच्या पायऱ्यांना पाणी टेकले. तसेच शाहू महाराज थोरले यांची समाधी देखील पाण्यात गेली आहे. नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी नागरिकांची घाटावर होऊ लागली मोठ्या प्रमाणावर गर्दी. हवामान विभागाचा सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.